एक महत्वाची बातमी शहापूर मधून समोर येते. व्हिडिओ कॉलिंग करून एखाद्या सिनेमाच्या सीन प्रमाणे मस्जिदची प्रसूती केल्याची घटना शहापूर मध्ये घडलेली आहे. आधीच कोरोनाची महामारी, त्या सोसाट्याचा वारा आणि पावसाची सत्तदार यामुळे निर्माण झालेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत म्हशीला प्रसूतीसाठी सुरू झालेल्या वेदना डोंगरदऱ्यामध्ये वसलेल्या या साखडबाव गाव येथे शेत करायला काय करावे हे सूचना. शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून एर जरा घालून बेचैनी वाढली होती. डॉक्टरांना फोना फोन केली पण व्यर्थ. होत्या नव्हत्या त्या अशा मावळत चालल्या होत्या. अशा बेदरलेल्या स्थितीत रात्रीचे 9 वाजले होते आणि संबंध टिकून ठेवलेले उपयोगी आले. स्वच्छ निवृत्ती घेतलेल्या एका पशुसंवर्धन अधिकाऱ्याला त्यांनी अखेर फोन केला. त्यांनी व्हिडिओ कॉलिंग करायला सांगितल्यावर त्यांना दिलासा मिळाला आणि हिंमत वाढली. अखेर व्हिडिओ कॉलिंगवर योग्य मार्गदर्शन करून म्हशीची प्रसूती करण्यात त्या शेतकऱ्याला शेवटी यश आले. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. त्यामुळे हिंदीमध्ये घातलेल्या चित्रपट 3 इडियट्समधील त्या सीनची आठवण त्यावेळी झाली आहे. त्या चित्रपटामधील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व्हिडिओ कॉलिंगद्वारे एका अभिनेत्रीच्या प्रसूतीचा चित्रबद्ध करण्यात आलेल्या रोमहर्ष प्रसंगाची या निमित्ताने आठवण झाली आहे. शहापूर तालुक्यातील साखडबाव येथील प्रकाश चौधरी यांच्या प्रसूतीसाठी आणलेले म्हैस स्वच्छ निवृत्ती घेतलेले पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर एस के पाटील यांनी व्हिडिओ कॉलवर मार्गदर्शन करून यशस्वीरित्या सोडवली. दुपारी 3 वाजल्यापासून जीवाची तगमग सुरू होती. या दरम्यान तेथील एका पशुसंवर्धन विभागातील ड्रेसर महेंद्र धनगर यांना फोन लावला असता त्यांनी शेतकरी चौधरी यांना मार्गदर्शन केले आणि काही अडचण असल्यास पुन्हा फोन करा असे सांगितले. मात्र बेचैन झालेल्या चौधरी यांना राहावे ना, थोडा वेळ वाट पाहिली आणि रात्रीचे 9 वाजले तरी म्हशीची डिलिव्हरी काही होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या चौधरी यांनी स्वच्छ निवृत्ती घेतलेल्या व सध्या डोंबिवली येथे वास्तव्यात असलेल्या डॉक्टर एस के पाटील यांना फोन लावला. त्यांनी व्हिडिओ कॉलिंग करण्यास सांगून काही औषधे व इंजेक्शन उपलब्ध करण्यास सांगितली. त्यानंतर पाटील डॉक्टरांनी केलेले योग्य मार्गदर्शन व सूचनांचे पालन करीत म्हशीची प्रसूती केली. अथक प्रयत्नानंतर अवघ्या 5 मिनिटात नॉर्मल प्रसूती झाली आणि प्रकाश चौधरींच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. हे सर्व करता करता रात्रीचे 12 वाजले तरी फोन सुरू होता. अशक्य गोष्ट शक्य करून देणाऱ्या डॉक्टर एस के पाटील यांचे चौधरी यांनी सततचे आभार मानले. महेस व पाडू या दोघांचाही जीव वाचला असून ते सुस्थितीत आहेत. डॉक्टर पाटील यांच्या काळात त्यांनी स्थापन केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे शक्य झाले असून डॉक्टर पाटील यांचे परिसरातून